नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखी भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आपला खंड झाला आहे दुसरा आणि भाग आहे सोळावा भगवद्गीता महर्षी व्यास धृतराष्ट्रांकडून परत आल्यावर आश्रमी आले तेव्हा त्यांचं अंतःकरण भविष्यात होणाऱ्या नरसंहाराच्या जाणीवेने जड झालं होतं मनावर आलेलं मळ दूर करूनच महर्षी नेहमीप्रमाणे भगवंत लिलेचं चिंतन मनन अनुसंधान करायला लागले आणि ते करीत असताना महर्षी व्यासांच्या नजरेसमोर सारा दृश्यभास दूर व्हायला लागला पंचमहाभूत ही विरवू लागली आणि एका वेगळ्या स्तरावर महर्षी व्यास जाऊन पोचले तिथे दिशा आणि काळाने येणारी सीमितता नव्हती चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र यांचाही प्रकाश नव्हता तरीही एक विलक्षण तेजस्विता होती तिथे अद्वय परमात्मा सं स्वतःशीच संवाद साधत होता आणि तो संवाद ऐकण्यासाठी महर्षींनी जीवाचे कान केलेत तेव्हा त्यांना परमात्म्यापासूनच उदयाला आलेले नर आणि नारायण दिसले आणि त्या नर नारायणांना नीट पाहू जाता महर्षींच्या तोंडून उद्गार बाहेर पडले अरे हा तर अर्जुन आहे आणि हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या विशाल दिव्य रथात ते दोघे बसले होते त्या दोघांव्यतिरिक्त बाकी काहीही तिथे नव्हतं अर्जुनाचा चेहरा विदीर्ण झालेला दिसला डोळे पाण्याने भरलेले होते त्याच्या खांद्यावरचं गांडीव धनुष्य खाली पडलेलं होतं वीरश्रीमुळे दैदीप्यमान वाटणारा अर्जुन दीनवाणा झालेला दिसत होता महर्षींच्या ध्यानी आले की विजीगुशी वृत्तीनी लढायला सिद्ध झालेल्या अर्जुनाला जेव्हा दोन्ही हे सैन्यात आपलेच सगळे सोयरे असल्याचं तीव्रतेने जाणवलं तेव्हा त्याचे हातपाय गळाले त्रिखंडात दिग्विजय करून ज्याच्यासाठी धनदौलत मिळवून आणावी तेच जीवावर उदारून आपल्यासमोर उभे आहेत त्यांना मी कसं मारू माझ्याच कुळाचा नाश मी कसा करू असे विचार अर्जुनाने मोठ्या व्याकुळतेने भगवान श्रीकृष्णांच्या पुढे मांडलेत पितामह भीष्म गुरुदेव द्रोणाचार्य यांच्याशी लढण्याच्या विचाराने तर अर्जुन विशेषच हतप्रभ झाला होता त्याचं हे हतप्रभ होणं भगवंतांना रुचणं शक्यच नव्हतं त्यांनी अर्जुनाला असा नामर्दपणा न करता हृदयाच्या क्षुद्र दुर्बलतेचा त्याग करून युद्धाला तयार होण्यास परखडपणे सांगितलं पण अर्जुनाचा शोक त्यांच्या अगदी खोल अंतरात झिरपलेला होता आणि त्यामुळे कुठल्याही लौकिक लाभाने तो नष्ट होणारा नाही हे भगवंतांच्या लक्षात आलं अर्जुनाची संभ्रमावस्था पाहून भगवान किंचितसे हसले त्यांच्या ते हसणं जगतपालकाची वत्सलता होती अर्जुनाला भगवंत कुरुक्षेत्राच्या भौतिक स्तरावरून दिग्गालातीत अशा त्या आत्मिक स्तरावर घेऊन गेले आणि त्यामुळेचा नरनारायणांचा संवाद युद्धकालापुरता मर्यादित नसून युगानुयुगासाठी होता किंक कर्तव्य मूळ झालेल्या प्रत्येक मानवासाठी तसंच अध्यात्माचा जीवन योगाचा मूळ गाभा जाणण्याची आर्त असलेल्या सर्वांसाठीच हा संवाद दीपस्तंभासारखा होता हे जाणून महर्षी व्यासांनी भगवंतांच्या त्या तत्वगायनाला प्रेमादराने वंदन केलं भगवंतांचे धीर गंभीर बोल ते एकाग्र अंतकरणाने ऐकू लागले पंडिताः अर्जुना माझेपणाच्या मोहाने आपले पुण्याचे विषयीचे विचार तो पांडित्याने मांडू पाहतो आहेस पण मी मारणारा आणि हे मरणारे या तुझ्या विचारात गृहीत धरलेला नामरूपयुक्त मी आणि मृत्यू कल्पना या दोघांनाही व्यर्थ जाणून पंडित मेलेल्यांविषयी तसंच मरणाऱ्यांविषयी शोक करीत नाहीत अर्जुनाच्या विचारसरणीच्या मुळावर घाव घालून भगवंत म्हणाले पार्था आत्मा कधी जन्मणार नाही मरणारही नाही मग त्या अनादि अनंताला कोण मारू शकेल जे मूळ सत्य आहे त्याचा कधीही अभाव नसतो आणि जे असत्यच आहे त्याचं खरं अस्तित्वच नसतं एकमेवाद्वितीय आत्मा हेच सत्य आणि आदी अंताच्या चौकटीतलं जगत हा त्या आत्मस्वरूपावरचा केवळ भास आहे या भासातील असंख्य आकारांपलीकडचं निराकार अविच्छिन्न म्हणजे अखंड अविनाशी परमतत्व तू जाणून घे आपल्या इंद्रियांना जाणवणारं सुखमय किंवा दुःखमय विषय स्पर्श ये हे येणारे आणि विरून जाणारे म्हणूनच ते अनित्य आहे आणि जे अनित्य आहे ते असत्य आहे हे लक्षात घेऊन तू त्या मात्रा स्पर्शांना स्थिर मनाने सहन कर ते अविनाशी आत्मतत्वच या दृश्य विश्वाला व्यापून उरलेलं आहे रे आणि या विश्वातले नानाविध आकार फक्त उदयाला येतात लय पावतात जशा सागरातील लाटा उसळतात विरून जातात पण सागराच्या पाण्यात फरक पडत नाही त्याचप्रमाणे जीवांच्या अंताने त्यांच्यातील मूळ आत्मचैतन्यात फरक पडत नाही आणि हे समजून घेतल्यावर खंत करणं योग्य नाही तू तर क्षत्रिय आहेस धर्माला अनुसरून असलेला युद्धा होऊनही दुसरं कोणतंही कल्याणकारक कर्तव्य क्षत्रियांसाठी नाहीच आहे मग आपला धर्म समजून घेऊन अविचल होत तू लढायला सिद्ध हो अत्यंत सात्विक अंतकरणाचा आपला प्रिय सखा असलेल्या अर्जुनाशी भगवंत संवाद करीत होते आणि हा संवाद असाच सात्विक आणि भगवन्निष्ठ झालेला संजयही ऐकून धृतराष्ट्राला कथन करीत असणार या संवादातलं मर्म धृतराष्ट्र जाणो वा न जाणो पण ये या संवादाद्वारे अवघ्या विश्वासाठी ज्ञानाची अनमोल कवाड उघडली जातील या आनंदमय जाणिवेने व्यास हृदयाचे कान करून तो संवाद ऐकायला लागले आणि आपल्या संपूर्ण अध्यात्माचं वेद उपनिषदातल्या तत्वांचं सुरेख सार भगवंतांच्या मुखातून बाहेर पडत होतं हा सांख्य सांख्य म्हणजे आत्मयोगाच्या संदर्भातील विचार सांगितला आहे आता कर्मयोगाविषयी ऐक असं म्हणून भगवंतांनी कर्ममार्गाचं यथासांग विवेचन केलं ते ऐकताना महर्षी मनाशी म्हणाले सांख्ययोग आणि कर्मयोगाचा किती सुंदर संगम भगवंतांनी केला आहे सम अधिक ख्य या धातूपासून सांख्य तयार शब्द तयार झाला सम सम म्हणजे सम्यक योग्य रीतीने आणि ख्य म्हणजे प्रतीत झालेलं या दृष्टीने भगवंतांनी वापरलेल्या सांख्याचा अर्थ सारासार विचाराने भासमान दृश्यामागच्या मूळ तत्वाची जाणीव होणं आणि ते अचल तत्त्व जाणूनच निर्मम निरहंकारीपणे प्राप्त कर्तव्य पार पाडणं म्हणजेच कर्मयोग महामुनी कपिलांच्या सांख्यदर्शनात जीवनाच्या चोवीस तत्वांची गणना केलेली आहे त्यामुळे त्यांच्या सांख्य दर्शनातला सांख्य हा शब्द संख्या या अर्थाने आहे तर भगवंतांच्या तत्त्वगायनातील हा सांख्य शब्द आत्मज्ञान या अर्थाने आहे वेदामध्ये आत्मजिज्ञासूंसाठी जसे ज्ञानभांडार आहे तसंच संसार सुख आणि स्वर्गसुख मिळवण्याची कामना असणाऱ्यांसाठीही विविध मार्ग सांगितलेले आहेत मुमुक्षु त्या त्रिगुणांनी युक्त असलेल्या वेदसागरातून शुद्ध सत्वाचं नवनीत स्वीकारतो असं भगवंत अर्जुनाला सांगत होते तुला केवळ प्राप्त कर्तव्य करायचं आहे आणि त्या कर्माच्या फलश्रुतीचा विचार करायचा तू करू नकोस कर्म टाळण्याच्या मोहात तर मुळीच पडू नकोस हाती घेतलेलं कर्तव्य पूर्णत्वाला जाईल की नाही हा सुद्धा विचार न करता कर्तव्य कर्माचं सिद्धी असिद्धित्व सुखदायी असुखदायीत्व शुभ अशुभत्व या सर्वांविषयी समभाव ठेव या समबुद्धीलाच योग असं म्हणतात आणि हा योग आचरणारा योगी पाप पुण्याच्याही कल्पनांमधून बाहेर येतो त्यामुळे जन्मबंधनातून तो मुक्त होतो महर्षी व्यासांनी पाहिलं भगवंत मुखातून पाझरणाऱ्या अमृतरसात भिजणाऱ्या अर्जुनाची विदीर्ण अवस्था कधीच दूर होऊन तो ज्ञानामृतस्तव अधिकाधिक उत्कंठित झाला होता आणि म्हणूनच परमात्म्याशी नित्य संयोग पावलेल्या स्थितप्रज्ञाची लक्षणं त्यांनी भगवंतांना विचारली त्यांच्या ज्ञानजिज्ञासेने आनंदीतहून भगवंतांनी सांगितलं आहे की सर्व सांसारिक कामनांचा त्याग केलेला योगी आपण त्या दिव्य परमात्म्याचा अंशरूप असल्याचं जाणून त्या आत्मस्वरूपी संतुष्ट राहतो तो स्थितप्रज्ञ आहे स्थितप्रज्ञ योगाने सर्व विषय स्वीकारले तरी त्यामुळे त्याच्या मनात कुठलेही विकार उद्भवत नाहीत त्याला असीम शांतीच मिळते भगवंतांचं आत्मस्वरूपाविषयीचं विचार विवेचन ऐकून जिज्ञासू अर्जुनाच्या मनात विचाराला हे आत्मस्वरूपी कुठलंही दैवत नाही आहे मग जे दैवातच शक्य आहे असं कर्म तिथे कसं शिल्लक राहील ती, ती आत्मस्थिती जर मला प्राप्त झाली तर मग स्वजनांशी लढण्याच्या या घोर कर्माचा प्रश्नच राहणार नाही सर्व जीवमात्रांविषयी आत्मिक भाव असल्यामुळे महर्षी व्यासांना कोणाचंही अंतर्मन जाणता येत होतं त्यामुळे अर्जुनाच्या मनातले सूक्ष्म विचार तरंग त्यांनी लगेच ओळखले अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांनी निसंदिग्धपणे उत्तर दिलं कर्मयोगाच्या अनुष्ठानाने ज्याची संचित प्रारब्ध आणि क्रियामान या साखळीतून सुटका झाली त्या ज्ञानयोग्यांसाठी सांख्य मार्ग आहेत तर ज्यांचं कर्मबंध अजूनही शिल्लक आहे त्या बुद्धियोग्यांसाठी कर्ममार्ग आहे कर्मयोगाचं विवेचन करताना भगवंतांनी अर्जुनाला जो ज्ञानप्रसाद दिला त्यामुळे महर्षी व्यास खूपच प्रबोधित झाले प्राप्त कर्तव्य पार पाडून मिळालेलं फळ फक्त स्वसासाठीच स्वीकारणारा चोरच आहे कारण प्रत्येकाच्या कर्मात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेकांचा भाग असतो प्रत्येकाला कर्मफलरूप प्रसाद वाटून उरलेलं जो सेवन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो तो आत्म्यातच तृप्त होतो अशा आत्मसंतुष्ट माणसांसाठी कोणतंही कर्तव्य उरत नाही आणि हे सांगताना करुणासागर भगवंतांनी स्वतःचंच उदाहरण दिलं ते म्हणाले पार्था मला मिळाली नाही अशी किंवा मिळवायची आहे अशी कोणतीही गोष्ट नाही तरी सुद्धा त्रैलोक्यात काहीही कर्तव्य नसलेला असा मी सावधपणे कर्म करतच असतो मी जर कर्म केलं नाही तर या लोकांपुढे निष्क्रियतेचा विपरीत संदेश जाईल आणि त्यामुळे ही प्रजा नष्ट होऊन जाईल म्हणूनच मी विशेष जागरूकतेने कर्म करत असतो भगवंतांचे हे बोल ऐकताना महर्षी व्यासांचे नेत्र भावाश्रूंनी भरून केले भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला तेव्हापासूनच त्यांना अपार संघर्षांना तोंड द्यावं लागतच आहे सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी सद्धर्माच्या स्थापनेसाठी भगवंत युगायुगात प्रकट होतात आपलं महान कार्य करताना त्यांची प्रसन्नता कधीही ढळली नाही आहे त्यांचा मार्ग अनुसरणाऱ्यांना ते सर्व भूत हिते असेच होऊन कर्म करण्यास प्रवृत्त करतात इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत आत्मरूप असा मी इंद्रिय आणि त्यांच्या विषयाहून वेगळा आहे हे अनमोल तत्व त्यांनी आपल्या अवतार कार्यातून प्रकट केलेलं आहे मन परमात्म चिंतना स्थिर होण्यासाठी ध्यानमार्गाचे तसेच प्रमुख आध्यात्मिक संज्ञांचे अर्थाचेही उत्तम मार्गदर्शन भगवंतांनी अर्जुनाला केलेलं आहे कर्मसन्यास कर्मयोग क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष क्षर अक्षर ह्या संकल्पना समजावून सांगितल्या महर्षी व्यासांना विशेष महनीय वाटलं तो भगवंतांनी कथन केलेला स्वतःचा ऐश्वर योग योग म्हणजे भगवंतांचं माये पलीकडील शुद्ध स्वरूप आहे दृष्टीने पाहता सर्व भूतमात्र भगवंतांच्या ठाई आहेत परंतु भगवंत भूतमात्रांच्या ठायी नाहीत जगत कल्पना टाकून पाहिल्यास लक्षात येतं की भूत मात्रेही ही भगवंतांच्या अद्वय स्वरूपी नाहीत असं भगवंत सांगतात कारण अद्वय म्हणजे द्वय म्हणजे दोनपणा नसणे या स्वरूपात एकमात्र परब्रह्म आहे महर्षी मनाशी उद्गारले अध्यात्माच्या एक एक पायरीवरून भगवंत अर्जुनाला बोट धरून घेऊन जात आहेत आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी भगवंताला पाहणं हीच मोठी आध्यात्मिक प्रगती आहे पण भगवंत प्राणीमात्रांच्या सीमितेत आहेत त्यांच्यातील भेदामध्ये नाही आहेत प्राणीमात्रांनी भरलेलं जगत भासमय असून अखंड अद्वय अविनाशी भगवंत त्यात नाही आहेत आणि ही जाणीव म्हणजे दुसरी पायरी आणि मग योग्याच्या दृष्टीने तो भासही विरतो तेव्हा त्यांना भगवंतांच्या केवळ परब्रह्म स्वरूपाची अपरोक्षानुभूती येते ही झाली तिसरी पायरी आणि अखेर या अपरोक्षानुभूतीच्याही पल्याड जाऊन योगी परब्रह्माशी अभिन्न होतो त्याचे पाहता पाहणे जाणता जाणणं संपत ही चौथी पायरी आहे अर्जुनाशी होणाऱ्या अनमोल संवादात भगवंतांनी या चारही सोपानांचं त्याला दर्शन दिलेलं आहे उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोन मध्ये ऐकणार आहोत ऑडिओ क्लिप नंबर दोन महर्षी व्यासांना जाणवलं अर्जुनाच्या भाग्याने भगवंत त्यांचे परम सखा बनले आहेत पण ज्यांनी आत्मोद्धारासह जगतोद्धार करण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे कर्मयोगाचा अवलंब केला त्या सर्वांचेही भगवंत सखा होतात भगवंत अर्जुनाला म्हणत होते नाही कल्याण प्रयत्न करणारा कोणीही नाही नाश पावत नाही आत्मस्वरूप अशा तू निरंतर स्मरण कर आणि युद्ध कर आपली सर्व कर्म मला तू अर्पण कर माझ्याशी अखंड संधान साधलेला योगी तू हो भगवंतांच्या ज्ञान शब्दांनी भारावलेल्या अर्जुनाने भगवंतांचं निरंतर चिंतन करण्यास्तव त्यांच्या दिव्य विभूती ऐकण्याची विनंती केली खरं तर भगवंतांविना काहीही रीत नाही पण ज्यांच्यातून ते प्रकर्षाने प्रकट होतात त्या विभूती भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्या आणि या भगवंत कृपेने अर्जुनाची ज्ञानपिपासा अधिकच वाढली त्याने भगवंतांचं सर्व व्यापी स्वरूप दाखवण्याची विनंती केली आणि ते बघण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देत आपलं विश्वरूप दाखवण्यास सुरुवात केली ते पाहून महर्षी व्यासांच्या मनात आलं लहान त्या वयात असताना या श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या मुखामध्ये मातेला जे विश्वरूप दाखवलं ते शुद्ध सात्विक नैसर्गिक स्वरूपाचं होतं त्यानंतर धारतर राष्ट्रांच्या दरबारी भगवंतांनी जे विश्वरूप प्रकट केलं ते प्रलयाग्नी समान विकट रूप होतं आणि त्या अर्जुनाला भगवंताने जे विश्वरूप दाखवलं ते परम तेजोमय अनंत असीम असं विराट रूप होतं या विराट रूपाला महर्षी व्यासाने अतीव भक्तिभावाने नमन केलं त्यासमयी भगवंत महाकालाच्या स्वरूपातही व्यक्त झाले त्यांचं भयानत्व अर्जुनाला सहन होईन असं झालं भगवंत म्हणत होते तू जरी तुझ्या शत्रुपक्षीय युद्धांना मारलं नाहीस तरी त्यांचा अंतकाल आल्याने ते राहणारच नाहीत माझ्याकडून मारल्या गेलेल्या त्या शूर योद्ध्यांना तू मार भगवंतांनी असं म्हटल्यावर अर्जुनाचा कर्तेपणाच्या अहंकाराचा मागमूसही राहिला नाही भगवंतांच्या त्या अभूतपूर्व दर्शनाने सद्गतीत झालेला अर्जुन त्यांना वारंवार वंदन करीत त्यांचं महात्म्य गान करू लागला महर्षी व्यासांनाही भगवंताचं किती गुणगान करावं असं होऊन गेलं आपलं सर्वस्व त्यांनी आधीच त्या परमात्म्याला वाहिलेलं होतं भगवंतांच्या प्रेरक शक्तीविना काही घडत नाही तेच आपल्याकडून सर्व कार्य करवून घेतात याचा साक्षात प्रत्यय त्या विश्वरूपाने दिला असं म्हणत महर्षी व्यासांनी भगवंतांना त्यांच्याशी असलेला आपला ऐक्यभाव कधीही खंडित होऊ नये अशी प्रार्थना केली आणि त्या ऐक्य भावासाठी भगवंतांना अनन्य भावाने भजलंच पाहिजे हा विचार महर्षींच्या मनात आला आणि त्याच क्षणी भगवंतांचे अमृत बोल त्यांना ऐकू आले मैया ये माम नित्य उपासते श्रद्धया माझ्या ठाईजांचं नित्य नित्ययुक्त म्हणजेच निरंतर जोडलं गेलं आहे असे माझे भक्त माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून अत्यंत श्रद्धापूर्वक माझ्या सगुण रूपात भसतात ते मला सर्वोत्तम योगीच वाटतात हे भगवंतांचं मत ऐकताच त्यांच्याशी असलेल्या आपल्या ऐक्यभावाच्या साक्षात अनुभूतीने महर्षी व्यासांचं अंतःकरण भरून आलं वासुदेवच सर्व मिठी अनुभवाला येणारे सर्व काही वासुदेव कृष्णच आहे या जाणिवेने सर्व भूत मात्रांविषयी समभाव ठेवून सर्वांच्या हितास्त व अखंड रथ राहणं आणि त्याद्वारे भगवंतांना भजणं हीच सर्वश्रेष्ठ सगुण भक्ती आहे अशी सगुण भक्ती भगवंतांनी माझ्याकडून अखंड करवून घ्यावी अशी मनोमन प्रार्थना करीत महर्षिव्यास भगवंतांचं तत्त्वज्ञान तल्लीनतेने ऐकायला लागले नरनारायणांचा हा पवित्र संवाद ऐकत असताना महर्षींच्या मनात आलं श्रद्धा यज्ञ तप दान इत्यादी संज्ञांना पावित्र्याचं वलय असलं तरी त्यांच्यातलाही सत्व या गुणांनी पडलेला फरक भगवंतांनी अर्जुनाला स्वच्छ उलकलून दाखवला आहे आत्मोन्नतीकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना आपलं कर्म रजतमांना दूर सारून शुद्ध सात्विकतेचं सा आहे का हे भगवंतांच्या तत्वज्ञान रूपी दर्पणात पाहता येईल शुद्ध सात्विक भावाने केलेली कर्तव्य कर्म त्या सत्स्वरूप परमात्म्याला अर्पण करण्यासाठी भगवंतांनी ओम सत् सत् या मंत्राचा विनियोग करायला सांगितला आणि अखेरपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या तत्वगायनातील सार भगवंतांनी अर्जुनाला पुनश्च ऐकवलं आणि त्याचबरोबर मी युद्ध करणार नाही असं अहंकाराने अर्जुन कितीही जरी म्हटला तरी त्याचा क्षत्रिय स्वभाव त्याला लढायला लावेलच असंही म्हटलं आहे ईश्वर अर्जुना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे जीव जरी त्याच्या प्रकृतीनिबद्ध बद्ध असला तरी प्रत्येक वर्तमान क्षण कसा व्यथित करायचा हे त्याच्या स्वाधीन आहे कर्मयोगद्वारे जीवाचं कर्मबंध दूर होऊन तो हृदयस्थ परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो आणि हे भगवंतांनी सांगितलेलं त्रिकालाबाधित महान सत्य अर्जुनाप्रमाणे महर्षी व्यासांनी तसंच संजयाने आपल्या हृदयात भरून घेतलं भगवंतांच्या या तत्वगानाने विलक्षण प्रमोदित झालेल्या संजयाचे बोल महर्षी व्यासांनी ऐकले श्रीव्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परमगोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकलाय या जाणीवेने संजय विलक्षण हर्ष पुलकित झाला सर्व भूतमात्रांचं कल्याण ज्यातून साधेल अशा विचारांचं नवनीत भगवान श्रीकृष्ण बालवयापासूनच मिळवत होते त्याच नवनीताचा प्रसाद आज आपल्याला लाभला या महर्षी व्यास धन्य झाले त्याच समयी विश्वातल्या सर्व आत्मजिज्ञासूंसाठी कुरुवंशाचा इतिहास आणि त्यात मुकुट मण्याप्रमाणे तळपणारा हा भगवंत अर्जुनांचा संवाद आपल्याकडून शब्दबद्ध व्हावा हा पावन संकल्प महर्षी व्यासांच्या अंतरी उमटला भगवंत आपल्याकडून हा संकल्प पूर्ण करून घेतीलच या गाढ श्रद्धेने त्यांचं अंतःकरण भरून आलं उपनिषदातल्या ब्रह्मविद्येला योगशास्त्राची अपूर्व जोड भगवंतांच्या या तत्वगायनात होती भगवंत आणि अर्जुन यांचा दिव्य संवाद जो दिकालातीत आत्मिक स्तरावर चालू होता तिथूनच भगवंतांनी अर्जुनाला पुनश्च भौतिक स्तरावर आणलं आता अर्जुन लढायला सिद्ध झाला होता सद्धर्माच्या रक्षणासाठी अर्जुन कटिबद्ध झालेला पाहून महर्षी व्यासांना समाधान वाटलं बराच समय ते आपले नेत्र मिटून भगवंतांचं ते अपूर्व तत्त्वगान ऐकत होते त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना आरणी देवी त्यांच्याकडे औत्सुकतेने पाहत असलेल्या त्यांना दिसल्या भगवान आपण इथे आपल्या आश्रमात असूनही इथे नव्हतात आपल्या दिव्य चक्षुंनी आपण कालातीत दृश्याचा अनुभव घेत आहात हे मला जाणवलं त्या अनुभूतीने आपल्याला झालेल्या आनंदाची तेजस्वी किरण माझ्यावरही पडतील त्या आनंदाच्या दर्शनासाठी मीही उत्सुकच आहे तेव्हा महर्षी व्यास म्हणाले आरणे तुझ्या पुढे हा दिव्य आनंद मी नक्कीच उकळणार आहे कारण त्यातल्या गाभ्यापर्यंत तू पोचू शकतेस असं म्हणून महर्षींनी संपूर्ण कृष्णार्जुन संवाद आरणी देवींना सांगितला अरणदेवी अतिशय हर्षभरीत होऊन म्हणाल्या भगवंतांनी नक्कीच स्थळ काळाच्या पलीकडे अर्जुनाला नेऊन त्याच्याशी संवाद साधला असणार त्यामुळेच रणक्षेत्रावरील इतक्या घोर कोलाहलातही अर्जुन आत्मतृप्त होऊ शकला हा इंद्रियातीत पावन संवाद आपल्याला आपल्या जितेंद्रियांमुळेच अनुभवता आला तसंच आपण दिव्यदृष्टीचे वरदान दिल्यामुळे संजयालाही अनुभव आला आपल्याकडून हा श प्रसंग शब्दबद्ध झाला तर भगवंतांचं हे अनमोल तत्व गान आयुष्याच्या निर्णायक समयी संभ्रमित झालेल्या युगानुयुगातल्या प्रत्येक जीवाला योग्य मार्ग दाखवणारच ठरेल नरनारायणांच्या संवादातील अलौकिक पातळी आरणीदेवींनी अचूकपणे जाणली होती युगानुयुगातल्या मानवजातीला हा ज्ञानप्रसाद लाभावा या मंगल कामनेसह त्यांची महर्षींबद्दलची गाढ श्रद्धाही त्यातून प्रकट होत होती आरणीदेवींच्या वक्तव्यावर प्रसन्न होत महर्षी व्यास म्हणाले धर्माची प्रतिष्ठा प्राणपणाने राखणाऱ्यांना कुरुवंशाचा संपूर्ण इतिहासही मानवांना प्रेरकच ठरेल आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत ओ